महानगरपालिकेने बनवलेल्या जॉगिंग ट्रॅक शनिवारी सकाळी 8 वाजताच्या सुमारास कोसळल्या. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. एकंदरच या दोन्ही घटनेमुळे पुणे महानगरपालिकेचे नक्की चाललंय तरी काय असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारण्यात येतोय. महानगरपालिकेने वडगाव बुद्रुक येथील कॅनॉन लगत नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक व ओपन जिम बनवले आहे. मात्र भराव टाकून बनवलेली जॉगिंग ट्रॅकची भिंत कालपासून सलग सुरू असलेल्या पावसाने शनिवारी सकाळी 8 वाजताच्या सुमारास कोसळली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांनी पार्क केलेल्या वाहनांवर भिंत कोसळल्याने वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सकाळची वेळ असल्याने परिसरात वर्दळ नव्हती, यामुळे मोठी दुर्घटना टळली. एकंदरच या दोन्ही घटनांना पालिका प्रशासन जबाबदार आहे की बिल्डर याचे उत्तर मात्र अनुत्तरित आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा जीव एवढा स्वस्त झाला आहे का असा प्रश्न उपस्थित झालाय. दोषींवर कारवाई होणार की इतर घटनांप्रमाणेच या घटनेकडे प्रशासन कानाडोळा करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.